आपण ऐकतो आहे डॉक्टर सौकुमत्तै गोसावी लिखित भारुड भावार्थ आपला भाग चालला आहे धावा भारुडाच्या दरबारातले मानकरी आज आपले आहेत पाखरूप आपण व्यवहारात पुष्कळ वेळा बघतो की केवळ बाह्य रूपावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्या व्यक्तीच्या किंवा त्या वस्तूच्या खऱ्या रूपाची पारख होत नाही त्यामुळे आपली फसगतच होते ईश्वर रूपही त्याच्या अंतरंगात शिरल्याशिवाय नीट कळत नाही कृष्ण परमात्म्याच्या बाबतीत तर आजवर अनेक महाभागांनी एवढे असत्य आरोप आक्षेप अर्थातच अज्ञानावर आराधा आधारितच केलेले आहेत की त्यांच्या कुबुद्धीचीही कीव केली तरी तेवढी थोडीच म्हणायची अशा महाभागांच्या मर्यादांची जाणीव संत एकनाथ महाराजांसारख्या दृष्ट्या लोकनाथाला असावी म्हणूनच त्यांनी आपल्या पाखरू या भारुडातून श्रीकृष्णांच्या सगुण निर्गुण रूपाचा उलगडा अगदी खेळकर भाषेतून विनोदी पद्धतींनी करून दिलेला आहे कृष्ण एक आहे ते मुखा विन चारा रे डोळे नाही परिते पाही वाचे विण स्वय गाय रे वाचे विण स्वय गाय रे त्याप्रमाणे श्रीकृष्णाचा मित्र पेंड्या आपल्या लाडक्या सवंगड्याला कूट प्रश्न विचारतो हे बघ कृष्णा एक पाखरू आहे पण ते कसं आहे ते तुला सांगू का अरे त्याला चोच नसतानाही ते चारा खातं डोळे नसतानाही ते पाहू शकतं एवढंच नाही तर त्याला वाचा नसताना ते गातं देखील मग सांग पाहू असं पाखरू कोणतं आहे खरं तर कृष्णाला या गोड्याचं उत्तर सहज देता आलं असतं परंतु आपल्या अगाध ज्ञानाचा टेंभा पेंड्यासारख्या आपल्या सवंगड्यापुढे मिरवण्यापेक्षा त्याच्यापुढे लटकी का होईना पण हार खाऊन त्याला खुश ठेवण्यात खरं मोठे पण असतं हे दाखवण्यासाठीच कृष्णाने पेंड्याकडूनच कोडं उलगडून घेतलं त्यातून वरवर सामान्य वाटणाऱ्या पेंद्यालाही कृष्ण रूपाची खरी ओळख पटली असल्याची खूणगाठ बांधता आलेली आहे सख्या त्याच नाभ कानोबा कृष्ण म्हणती सर्व रे त्याचे वास्तव्य परिते उडे रे तिही लोक हिंडते त्रिभुवन त्याला थोडे रे त्याचे नखात आकाश बुडे तो सन्मुख चहुकडे रे अहो त्याला माय बाप दोन्ही नाही रे एकपणे वीण पाहती जनार्दनाचे पायी रे एकपणे वीण पाहती जनार्दनाचे पायी रे हे पाखरू म्हणजे प्रत्यक्ष कृष्णच बरं का त्याच्या व्यापक रूपाची पेंद्या कल्पना देतो कृष्ण सखा चैतन्य रूपारे नटलेला आहे सर्व विश्वातील जीवांच्या मुखाने तो चारा खातो जगाच्या डोळ्यांनी पाहतो पंख नसतानाही उडतो कारण तो सर्व व्यापी सर्व गत सर्व संचारी आहे त्रिभुवनापलेकडेही तोच भरून राहिलेला आहे सत्य ज्ञानावंत गगनाचे प्रावरण असं ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे तो इतका व्यापक आहे की त्याच्या एका नखात आकाशगडप होतं त्याला आई बाप नाहीत कारण तो स्वयंभू आहे त्यापासून विश्वाची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याला जाणणं त्याचं हे निर्गुण रूप ओळखून त्याची एकात्मभावाने जर भक्ती केली तर हे पाखरू चैतन्यच असल्यानं आपलंही आयुष्य चैतन्यमय आनंदमय होतं हे जीवनसूत्र त्यात अनुस्युत्य आहे पुढचा मानकरी पोपट जरी सोन्याचा पिंजरा जरी असला ना तरी त्यातला पोपट हा बंदिवानच असतो तसा जीव देह पिंजऱ्यात अडकून पडलेला असतो त्याची सुटका कशी करता येईल करता येईल गाणी हेच नाथांनी त्यांच्या पोपट या भारुडातून सांगितलं आहे आत्मस्वातंत्र्याची आवश्यकता त्यातून व्यक्त केलेली आहे च आत्मरामा राधा कृष्ण चे ध्यान इंदर्या मध्य गुंतलासी तुझ सोडवी लोण पिंजरा बनविला पंचभूतांचा कुसरी नवद्वारे सोळा सांदे प्रभा पडली भीतरी लाविली प्राचीनाची दोरी बांधिला निज मंदिरी बांधिला निज मंदिरी पोपटाला बोलायला शिकवताना गंगाराम बोल आत्माराम असं शिकवतात तेव्हा सर्व जीवात आत्मा राम असल्याचं ते संबोधन आहे राधाकृष्णाचं नाव घेऊन ध्यान केल्यानेच जीवाची देहबुद्धी पिंजऱ्यातून सुटका होणार असा पिंजरा बाहेर पडण्याचा मार्गही नाथांनी इथे सुचवला आहे हा जीवरूप पिंजरा पंचमहाभूतांचा आहे त्याच्या सत्तेने देह चालतो देहासक्तीनीच सक्तींनीच मनुष्य योनी जन्ममृत्यूचे फेरे फिरते संसारातील विषय सुखाच्या लालसेने जीवाला तो विसरतो वास्तविक जीव परमात्माच माणसाला सुखमय स्वरूपात नेण्यासाठी धडपडत असतो परमात्म्यानेच मोठ्या कौशल्याने सजवलेल्या या माणसाच्या पिंजऱ्याला दोन डोळे दोन नागपुड्या दोन कान मुख गुदद्वार शिश्न असे द्वार पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिय पाच तन्मात्रा आणि मन असे सोळा सांधे आहेत त्यांचा देहात प्रकाश पडलेला आहे आणि कर्म प्रारब्ध बंधनाने त्याने आत्मस्वा स्वातंत्र्य गमावलेलं आहे या पोपट्याचं बाह्यरूप फार मोठं दाहक आहे त्याचा तो हिरवा कंचर रंग लालचुटुक चो चोच गुंजासारखे डोळे आणि बोलणंही अतिशय गोड परंतु पिंजऱ्यातल्या पोपट्याला शोभेच्या पलीकडे त्याचा काय उपयोग अचल तू चंचल मोठा हिंडते नाही ताळ तुला चपला काळ बोका केव्हा घाली लगळ जरी जाशी या पूर्व सुकृताचे फळ पूर्व सुकृताचे फळ माणसाच्या भौतिक देहात वसलेलं मन जागृती स्वप्न सुशुक्ती या तिन्ही अवस्थात हिंडत असतं परंतु काळरूपी बोका केव्हा यमपाश टाकेल याचा भरोसा नसतो तेव्हा अखंड सावध राहून आत्मस्वातंत्र्य भोगल्यानेच जीव सुखावतो असा इशारा नाथ देतात सत्य गुरु दाता तर्क मंत्र यमकरीलकायी पावशील चिन्तामणि एका जनारदना पायी हो एका जनारदना पायी हो एका जनर्दना पायी भवपाशातून संसार बंधनातून सुटण्यासाठी शेवटी सद्गुरू दत्तच मदत करतात दत्त तर तारकमंत्र देणारी देवता म्हणून ओळखतात दत्त कृपा आणि गुरु कृपा झाली तर मग मरणभय उरतच नाही कारण कारण देह नाशवंत असला तरी आत्मा अमर असल्यामुळे तो पुन्हा पुन्हा देह धारण करीतच असतो मग त्या देहात असताना जीवन सुखरूप कसं बरं बनेल याचं भांडे व्हावं साध्या नामभक्तीने सत्संगाने सत्कर्माने या देहलोभाच्या पिंजऱ्यातून आपली आपण सुटका करून घ्यायला हवी असाही भाव या रूपकातून व्यक्त झालेला आहे पुढचा आपला मानकरी आहे एकोणीसावा पिंगळा आपल्याशी बोलणारे असे मोजकेच पक्षी आपण ओळखतो पण एकनाथ महाराजांनी मात्र कितीतरी पक्ष्यांना आपल्याशी त्यांच्या भारुडातून बोलायला लावलं आहे त्यांचे हे पक्षी बोलतात ते देखील साधंसुद्धा बोलत नाहीत हं तर बोलता बोलता अध्यात्मही बोलून जातात या पक्ष्यांच्या रूपाने नाथच लोकांशी बोलत असतात ऐकूयात बरं पिंगळा आता काय बोलतोय ते वरल्या ऐका गवहापाचा याशी बोलू नका पिंगळा बोलतो बोला तुम्ही सांडा गलबला डुगडुग दादा डुगडुग दादा डुगडुगदा दादा, डुगडुग दादा, दादा असा हा डुगडुगीचा नादस्वरात हा पिंगळा लोकांना सावध व्हायला सांगतोय अगदी तपस्वी साधक योगी यांनाही त्याचा सावधानतेचाच इशारा आहे नाशवंद देहाच्या मोहातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तो बजावत आहे कामाच्या आहारी जाऊन पोरा बाळांचा पसारा वाढवू नका असा अतिशय व्यवहारी सल्लाही तो लोकांना देत आहे कामासक्त माणसं कायम अतृप्तच असतात त्यांची कामवासना भोगवृत्ती समाधान मिळवून देतच नाही कितीही भोग भोगले तरी मनाची तळमळ अस्वस्थता कमी काही होत नाही त्यामुळे मन सदैव अशांत राहण्याने स्वस्थ जीवनस माणूस हरवून बसतो त्यासाठी आत्मकल्याणाचा मार्ग म्हणजेच परमेश्वराची भक्ती निस्वार्थ वृत्तीने करणं निष्काम भावाने कर्म करीत राहणं आवश्यक आहे असं या पिंगळ्याचं सांगणं आहे चिलबिल चिलबिल बोली बोलतो बोल अर्थ पाहता दिसे सखोल चिलबिल चिलबिल बोली बोलतो बोल अर्थ पाहता दिसे सखोल अशी नादानुकारी अनुप्रासयुक्त भाषा बोलून नाथांचा हा पिंगळा लोकांचं लक्ष वेधून घेतो आणि चिलबिल अशा आपल्या नादस्वरातून हळूच अर्थ गाभाऱ्यात नेतो वरवर दिसायला हे बोल झंकारणाऱ्या विणेच्या तारांसारखेच वाटतात तारा छेडताच सहज ते निनादलेले वाटत असले तरी त्यांची स्पंदनं हृदय गाभाऱ्याच्या आत प्रवेश करतात त्यामुळे ते बोलही अर्थवाही सखोल होऊन जातात चिल्ल्या पिल्ल्यांचा पसारा म्हणजे समृद्धीचा पसारा आहे कितीही वैभव मिळालं तरी माणसांची न संपणारी इच्छा ती हवंच आहे तर तुलमिल म्हणजे तळमळ अशी अर्थवाही शब्दरूपही मोठी मोहक वाटतात चिल्ल्या पिल्ल्यांचा भारा हा पसारा विचारा तुलमिल तुलमिल नारी आणि करती नारी आणि नार प्रपंचातही पोरा बाळांचा पसारा वाढला की त्यांचं संगोपन करताना कष्ट पडतात काही कमी पडलं की मग त्यांचं दुःखही वाटलेत येतं त्यासाठी हा पिंगळा म्हणतोय पंथ तुटले खुंटले अवघे चाहले एक येथे तुटले तुटले खुंटले अवघे चाहले एक येथे याप्रमाणे जो शहाणा असेल तोच परमार्थ रूपातील गुड समजून घेतो सद्गुरूला शरण जातो आणि त्या रूपाशी एक रूप झालं की मग त्याच्या जन्ममृत्यूचा फेराच खुंटून जातो त्यासाठी हा भक्तिपथ एकदा स्वीकारला की मग तो अजिबात सोडायला नको एवढंच या, या पिंगळ्याचं सांगणं आहे म्हणणं आहे आणि त्यातच माणसाचं आत्महित दडलेलं आहे आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत जय जय राम कृष्ण हरी